ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून राम मंदिर चौकात उभारणार 100 फुटाचा श्रीराम ध्वजस्तंभ. अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या व श्रीराम प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठापनाच्या वतीने आयोजित केलेल्या सांगलीतील राम मंदिर चौकातील कार्यक्रमाच्या वेळी भाजपाच्या तत्कालीन नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी हिंदू गर्जना मोर्चाच्या वेळी राम मंदिराचा चौक सुशोभित करून 100 फुटी भव्य भगवा ध्वज उभा करण्याची घोषणा केली होती. त्याचे भूमिपूजन भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपाचे नेते शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपाचे लोकसभा समन्वयक दीपकबाबा शिंदे यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून भूमिपूजन व शुभारंभ करण्यात आले. ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हा 100 फुटी भगवा ध्वज मोठ्या डौलाने राम मंदिर चौकात फडकणार आहे. तसेच श्रीराम मंदिर चौकाचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांचं, करोडो लोकांचं आज स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही 100 फुटी भगवा ध्वज उभा करतीये. ज्या वेळेला हिंदू जनजागरण सभा या ठिकाणी झाली होती त्यावेळेला या चौकामध्ये या ठिकाणी उभा राहून मी तमाम हिंदूंना सांगितलं होतं की ज्या तिथून या हिंदू जनजागरण सभेची सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी आपला परम पवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी मानाने पडते. शेखर